श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी चरित्र सारामृत, अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसे ची निष्काम भक्ताप्रति कैवल्य प्राप्ती होत असे। अक्कलकोटा माझारी राचपा मोदी याची घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू दुर्नी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की। त्यास सवय एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले। तीन खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एकी हारी, दोघांसी बैसवोनी दोहोरी, तिसरीवरी बसले आपण। पाहुनी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी। स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडवन हरिद्वाराप्रती गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80,000 नगरे आम्ही देखली। मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती, जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पहिली परंपावन, काही दिवस फिरून हैदराबादीचे पातलो। येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो। तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ, देश हिंडवनी सकळ सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रतियेने तेथोनिया झाले। तईपासून या नगरात आनंदी अहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी। द्वादश वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज येते, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली। दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही अतिवर, कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयाध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय। श्री रस्तु, शुभमस्तु।